मंदिरात येणाऱ्या भाविकांनी भारतीय पेहरावातच दर्शनासाठी यावं अशी विनंती शिर्डी मंदिर प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मंदिर प्रशासनाकडून या निर्णयाची तूर्तास सक्ती करण्यात आलेली नसली तरीही त्यासंबंधी फलक मात्र येथे लावण्यात आले। तीन भाषांमध्ये हे फलक लावण्यात आले असून भारतीय संस्कृतीनुसार पेहराव करण्याची विनंतीपर मागणी या माध्यमातून भाविकांना करण्यात आली। देशात कोरोना या आजाराने धुमाकूळ घातल्याने राज्य शासनाच्या नियमानुसार मंदिरं काही अटी शर्ती घालून उघडे करण्यात आले। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या टप्प्याअंतर्गत मंदिरं खुली करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाकडून घेण्यात आला। या निर्णयाअंतर्गत मंदिरं खुली झाल्याने भाविकांनी गर्दी केली। शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी सुद्धा देश विदेशातून भाविक येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांपैकी काही जण हे तोडक्या कपड्यामध्ये असल्याचं मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले। किंबहुना यापैकी काही भाविकांना अडवत त्यांना भारतीय पेहरावासाठीची विनंतीही करण्यात आली। या निर्णयाचं काही भाविकांनी स्वागत केलं, पण त्याबाबत संमिश्र प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत। मंदिर चालू झाल्यापासून आणि भक्तांनी इथे येऊन कोविडच्या पार्श्वभूमीवर आपलं सहकार्य केलेलं आहे, त्याचं पालन केलेलं आहे, अच्छा चांगल्या पद्धतीनं दर्शन घेतात। फक्त मधल्या काळामध्ये काही भक्तांनी अशी तक्रार केली की काही भक्तगण एक वेशभूषा जी घालून येत आहेत ती जरा आक्षेपार आहे, अशा काही तक्रारी संस्थांकडे प्रशासनाकडे आलेल्या आहेत। त्यामुळं संस्थान प्रशासनानं अशी एक सर्व भक्तांना विनंती केलेली आहे की आपण मंदिरात येत असतो, पवित्र क्षेत्र आहे, आपल्या इच्छा आकांक्षा बाबांच्याकडे आपण प्रार्थनेच्या रूपात मांडत असतो, तेव्हा हे येत असताना आपण सभ्यतेचं पालन करावं किंवा भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा प्रदान केली तर उत्तमच। हे फक्त आव्हान आहे, त्यासाठी कोणताही ड्रेस कोड आपण निश्चित केलेला नाही। भक्तांना ही गोष्ट समजेल आणि त्यांनी त्याचं पालन करावं। VIP राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, शिर्डी।